बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, V24 तासच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी राणी गजभिये. तर बघूया सविस्तर मराठी बातमीपत्र. मध्य नागपुरातील भाजपाचे उमेदवार विकास कुंभारे यांनी महाल परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात भाजप भगवा फडकावेल आणि 50,000 मतांनी भाजप विजय होईल असा विश्वास विकास कुंभारे यांनी व्यक्त केला. भाजपच्या पदयात्रेचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी अमित वांद्रे यांनी. मध्य नागपुरातील भाजपाचा जो पदयात्रा आहे ते निघालेली आहे. आम्ही सध्या रामकुलर चौकात आहोत. आपण पाहू शकतो की मोठ्या ज्या संख्येने आहे जे भाजप कार्यकर्ता इथे एकवटलेले आहे आणि हे या पदयात्रेत भाजपाचा प्रचार करताना आपल्याला दिसत आहे. मोठ्या वाजागाजात हे जे कार्यकर्ते आहेत ते लोकांच्या घरी जात आहेत आणि लोकांना मत मागण्याचा प्रयत्न करत आहेत. खुद विकास कुंभारे जे आहेत ते या पदयात्रेत लोकांकडे येऊन अपील करीत आहेत की त्यांना मत करा अशी त्यांची अपील आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि तुम्ही पाहाल जिथपर्यंत कॅमेरा जात आहे तिथपर्यंत जे कार्यकर्ते आहेत ते दिसत आहेत. विकास कुंभारे जे आमदार आहेत ते लोकांकडे जात आहेत आणि त्यांना मत मागण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहू शकता की आपण मोठ्या संख्येने जे भाजपचे जे झेंडे आहेत ते दिसत आहेत आणि जे निळे झेंडे जे आहेत तेही दिसत आहेत. निळे झेंडे यासाठी आहे की जे दलित फॅक्टर आहेत, जे दलित फॅक्टर आहे त्यांनाही जोडण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात निळे झेंडे लावण्यात येतात आणि मोठी जी रॅली आहे, पदयात्रा आहे ते इथून निघताना दिसत आहेत. या प्रकार मध्य नागपूरची लढाई ह्यावेळेस मोठी असणार आहे असं एक मत नेमकं निघालेलं आहे. दोन हलपाचे कॅन्डिडेट सध्या मध्य नागपुरातून रणांगणात आहे. एक म्हणजे कमलेश भगतचा जे हलबा आहे आणि दुसरे म्हणजे कुंभारे जे स्वतः हलबा आहे. अशा दोन हलब्यांची लढाईमध्ये कोण जिंकणार आहे हे 21 तारखेला जे मतदान होईल तेव्हा कळणार आहे आणि 24 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा ते स्पष्ट चित्र आपल्या समोर दिसणार आहे. मध्य नागपुरातील भाजपाचे अधिकृत उमेदवार विकास कुंभारे आपल्यासोबत आहेत. काय वाटतं तुम्ही प्रचार करत आहात, काय लोकांचा प्रचार कसं वाटतं तुम्हाला? भारतीय जनता पार्टीने मला जे तिकीट दिली आहे आणि त्यांनी मला जे प्रोत्साहित करण्याचं काम केलं आहे आणि आता मी लोकांमध्ये जातो आहे. मी मागील 10 वर्षाचा जनसंपर्क जो टिकून ठेवला होता त्याच्यात हे आहे की आज लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मला मिळतो आहे आणि लोक फार मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आणि सहयोग करत आहेत. अँटी इन्कमचं काही फॅक्टर तुम्हाला वाटतं आहे का काही सध्या? मला तरी काही वाटत नाही, तुमच्या मनात असेल तर सांगा, पण तसं काही नाही आहे. हा वन साईड इलेक्शन आहे आणि आम्ही 50,000 वर लीड निघणार आहोत. आपण आपली उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षातील नेत्यांनी निषेध रॅली काढली होती, त्या संदर्भात काय आता काय चेंजेस झाला आहे? काय होते आता आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते की बाबा मला तिकीट मिळाली पाहिजे. आता तो प्रत्येक 10-15, 20-25 वर्षापासून काम करत असतो आणि त्याच्या मनात इच्छा होते की मला तिकीट मिळाली पाहिजे. आता जर ते तिकीट मिळालं नाही तर थोडी नाराजी तर येणारच ना. आता ते नाराजी 1-2 दिवस होती, त्यानंतर सगळे आमचे जे काही इच्छुक उमेदवार होते सगळे आता कमाल लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज त्याचं प्रतीक तुम्हाला दिसतो आहे. एवढी मोठी पदयात्रा निघाली आहे त्याच्यात प्रतीक
सन्माननीय प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आज ही पदयात्रा निघालेली आहे. दोन हलबा रांगणात आहे, कमलेश भगतकर हलबा आहे, तुम्ही स्वतः हलबा समाजातून येता, हलबा समाजाचे वोट डिवाइड होईल का असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. कमलेश भगतकर कोण आहे तुम्ही स्वतः तपास करू शकता. आणि समाजात राहिलेला मी एक कार्यकर्ता आहे आणि समाजाकरता प्रामाणिकपणे काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि समाजाला संपूर्ण माहिती आहे. काय वाटतं 24 तारखेला काय होणार आहे, किती लीड देणार आहे तुमची? 50,000 वर लीड आम्हाला मिळणार आहे आणि निश्चितपणे आम्ही जिंकणार आहोत. विकास कुंभारे होते, ते त्यांच्या मते 50,000 लीड घेऊन ते जिंकणार आहे असं त्यांचं मत आहे. कॅमेरा पर्सन आकाश मागसह अमित पांढरे, V24 नागपूर. आयुध निर्माणी अंबाझरी येथे कार्यरत व भारतीय मजदूर संघाशी संलग्नित भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 2 दिवसीय सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन डिफेन्समधील समाजसदन सभागृहात करण्यात आले. या महोत्सवाची सुरुवात अध्यक्षता संघटनेचे संरक्षक श्री राम बाटवे यांनी केले. मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी BMS राष्ट्रीय अध्यक्ष थिरुकुमार, राष्ट्रीय महामंत्री ब्रिजेश उपाध्याय, संजय वानखेडे यांच्यासह इतर उपस्थितांनी संघाच्या आदर्श महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून समारोहाचे उद्घाटन केले. V24 करिता नरेश कुमार चव्हाण, वाडी. बघत रहा V24 आवाज जनसामान्याचा. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भूमिपुत्र असलेल्या नाना पटोले यांना घाबरतात. मोदी यांचे पितळ उघडे पडल्यामुळे घाबरलेले जुमलेबाज प्रधानमंत्री मोदी हे माझ्या विरोधात पूर्व विदर्भात पहिली प्रचार दिनांक 13 ऑक्टोबरला साकुरी येथे घेत आहे. प्रधानमंत्र्यांच्या सभेतून होणाऱ्या जुमलेबाजीने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मतदारांचे मनोरंजन होणार असल्याची ही खडबडीत प्रतिक्रिया काँग्रेस राष्ट्रीय नेते तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे महाआघाडीचे उमेदवार नाना पटोले यांनी केली. बिलकुल, मोदी सभा साकोलीला येतात आहेत, म्हणजे ते त्यांची सभा कुठंच नाही आहे, फक्त भंडारा गोंदियातल्या साकोलीमध्ये पूर्व विदर्भात, आणि ते माझ्यासाठी माझ्या विरोधासाठी ते इथे येतात आहेत. मला गौरव आहे, कारण की देशाचा प्रधानमंत्री एका शेतकऱ्याच्या सामान्य पोराच्या विरोधात लढायला येत असेल तर त्याचं माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला कौतुक होईल की आमच्या या पोरामध्ये किती दम आहे, ताकद आहे, की देशाचा प्रधानमंत्री पण त्याला घाबरतो हे बघायला सुद्धा या विधानसभेच्या आणि दोन्ही जिल्ह्याच्या जनतेला पाहायला मिळणार आहे. तो आमच्यासाठी गौरव राहील. म्हणून आम्ही मोदीला घाबरत नाही किंवा नाना पटोलेच घाबरला नाही तर माझ्या मतदारसंघातले लोक घाबरायचं कारण काय? त्यामुळे मोदी आलं त्याचं स्वागत आम्ही करू आणि इथं येऊन त्यांचं जे जुमले होणार आहेत ते जुमले सगळेजण गमतीनं ऐकतील. अजून काय मनोरंजन होईल, 250 जागापर्यंत आम्ही पोहोचू, महाराष्ट्रात आमचं सरकार येईल आणि हायकमांड जे काय डिसिजन करतील, जे आमदार काय डिसिजन करतील त्या आधारावर मुख्यमंत्री बनतील. आणि त्याच्यामुळे फडणवीस जसं आणि नरेंद्र मोदी जसं डायरेक्ट प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री बनून जातात आणि प्रधानमंत्र्याचं तुम्ही भाषण निवडणुकीच्या नंतर ऐकलं असेल पार्लमेंटमधलं की त्या आपल्या खासदारांना सांगत होतं की सब लोक मेरे वजह से आप चुनके आहे, याचा मतलब असा आहे की मोदी आणि फडणवीसांना लोकशाही मान्य नाही आहे. खासदार जनता निवडून देते आणि जनता खासदार मग आपला नेता निवडतो आणि नेता निवडून मग त्याच्यातला तो प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री होतो. पण मनोवादी विचारामध्ये विशेष करून भारतीय जनता पार्टीमध्ये आता या विचाराला समाप्त करण्याचं काम सुरू झालं. म्हणून नरेंद्र मोदीनं ज्या पद्धतीनं पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये सांगितलं होतं की माझ्यामुळे तुम्ही लोक निवडून आलात म्हणजे त्यांना लोकशाही मान्य नाही आहे आणि आम्ही लोकशाहीला मानणारे लोक काँग्रेसने एवढे वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला सांभाळून ठेवलं, यांनी तर संविधान संपवायचा एक मार्ग काढतात आहेत आणि म्हणून आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत. आमदारांच्या निवडून आल्यानंतर जो निर्णय होईल हायकमांड जे आदेश देतील त्याच्याप्रमाणे मुख्यमंत्री बनतील. राष्ट्रवादी काँग्रेस पिरिपा काँग्रेस पक्षाने तिकीट न दिल्याने माजी आमदार सेवक वाघाय यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील माकडासारखी निवडणुकीत उड्या मारणारे नेते हे हात चलाकी व भूलथापा मारून तसेच पाठीत खंजर खुपसणारे धोकेबाज आहेत.
म्हणून या विधानसभा निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर व युवक युवती तसेच सुज्ञ मतदार धडा शिकविणार व त्याची लायकी दाखवून विजयाची माळ वंचित बहुजन आघाडीच्या गळ्यात पडणारच असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सेवक वागाय यांनी व्यक्त केले आहे. युती शासनाने केवळ आश्वासने दिली मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने या निवडणुकीत मतदारच त्यांना जागा दाखवेल अशी खडतर टीका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सेवक वागाय यांनी केली. मी आमदार असताना शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळविण्यासाठी सदैव प्रयत्न केले आहे. मात्र सरकारमध्ये राहून सरकारविरुद्ध बंडाची भूमिका घेणाऱ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सडो की पळो करून सोडले होते. म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करत राजीनामा देणाऱ्या नेत्यांचे आता पितळ उघडे पडत आहेत. म्हणून साकोली विधानसभेतील सुज्ञ मतदार आता त्यांना धडा शिकवणारच व मी आमदार म्हणून निवडून येताच सरकार कोणतेही पक्षाची असो मात्र साकोलीला जिल्हा बनविणार असा ठाम विश्वास प्रतिनिधीशी बोलताना सेवक वागाय यांनी व्यक्त केले. काँग्रेस पार्टी में हिंदी में कांग्रेस पार्टी में चलते रहता है, कहीं टिकट काटा जाता है, किसको मिलता है एक को दूसरा. तो ये पहली बार ऐसा हुआ तो मेरे को टिकट मिली और उसके बाद में ये भी भ्रम कोई और लेके आए. सोनिया गांधी जी ने, प्रदेश कांग्रेस कमेटी के सभी लोगों ने एक ही नाम मेरा भेजा और वहाँ पहले भी तय हुआ था कि सेवक बाबू आगे ऐसे लेंगे और ये नागपुर से खासदार लेंगे. सब तय होने के बाद में भी ये आदमी को जो मैंने 19 में से 17 जिला परिषद मैंने चुन के लाया और 17 जिला में मेरा पंचायत समिति दोनों जीत के लाया, इसकी लालच इस आदमी को हो गई. इसने मेरा बीफाम चुरा के बॉम्बे से ये लेके आए. मैं दिल्ली में रहा, 5:45 टिकट भी मेरी प्लेन की, 5:45 का मेरा फ्लाइट था दिल्ली टू नागपुर. मैं फ्लाइट में आया 4:30 एयरपोर्ट पर आए, तब मेरे को ये मालूम हुआ कि 12 बजे वहाँ से मैं बॉम्बे गया. बॉम्बे में जाने के बाद मैंने और सुबह का फ्लाइट मेरे को नागपुर रिटर्न था, लास्ट दिन फार्म भरने का था. तब मेरे को मालूम हुआ कि बीफाम इसने गोंदिया में लड़ता हो तो मेरे को तुमसे लड़ो करके उन्होंने बोल दिया. मैंने बोला मैं किसी के एरिया में जाता नहीं, मैं लड़ूंगा अपने यहाँ लड़ूंगा. और मैंने वो उनका बीफाम नहीं जुगाड़ा, प्रामाणिकता रखा और इसने वो बीफाम साकोली गोंदिया का बीफाम साकोली में डाल के लोगों को गुमराह कर दिया. ये आदमी टिकट बांटता हूँ, मैं बांटने वाला हूँ. खुद की टिकट पहले लिस्ट में नहीं, दूसरे लिस्ट में तीसरे लिस्ट में नहीं है. मतलब तो ये लोगों को करोड़ रुपए खर्च करने लगा है, बैनर पोस्टर लगाना ये इसका धंधा हो गया. कैमरामैन समीर नवाज सह विलास केजरकर, V24 तास, भंडारा. राळेगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर अशोक उईके यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. राळेगाव मतदारसंघात यावेळी काँग्रेस, भाजप व प्रहार अशी तिहेरी मिळून लढत होणार असून यामध्ये भाजपचे उभे असलेले उमेदवार डॉक्टर अशोक उईके यांना ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक कार्यकर्ते मंडळी तसेच नागरिक त्यांना आशीर्वाद देऊन निवडून आणण्याची ताकद आजमावत आहे. आज प्रचाराचा तिसरा दिवस असून जनतेचा कॉल सुद्धा भाजपचे डॉक्टर अशोक उईके यांच्याकडून असल्याचे गावागावातून दिसून येत आहे. भाजपचे डॉक्टर अशोक उईके हे विकासात अग्रेसर असल्यामुळे आणि गेल्या 5 वर्षात त्यांनी अशी अनेक विकास कामे मतदारसंघात खेचून आणल्याने जनता त्यांच्या या कामामुळे त्यांच्यावर प्रचंड खुश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही होणारी निवडणूक त्यांच्यासाठी विजयाची असल्याचे दिसून येत आहे. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही वडकी सर्कल मधील सावित्री पिंपरी या गावात प्रचारा दरम्यान असल्याने भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर अशोक उईके यांना गावागावात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी त्यांनी V24 तास जवळ बोलून दाखविले. विठ्ठल वडसकर, गाव पिंपरी सावित्री, आणि आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या प्रचाराचं सगळी मंडळी जमलेली आहे आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या प्रचारादरम्यान मिळत आहे. त्यांच्या विकास कामाबद्दल आणि त्याच्या कार्यशैलीबद्दल जनता खुश आहे. V24 तास करिता अमोल सांगाणी, राळेगाव, वडकी. रामनगर पोलीस स्टेशन येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बैठक संपन्न झाली असून बाबासाहेब आंबेडकर मेमो सोसायटी चंद्रपूरतर्फे दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. धम्मचक्र दिनानिमित्त हजारो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमो सोसायटी चंद्रपूरतर्फे दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर अनुयायी सहभागी होत असतात.
परंतु सद्यस्थितीत वरुरा नाका चौकात सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूरकडून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून काही ठिकाणी नाली खुदकाम करण्यात आलेली आहे, त्यामुळे मुख्य रस्ता अरुंद झालेला असून नागपूरकडून शहरात येणारी वाहतूक एकेरी मार्गाने येत आहे. बऱ्याच ठिकाणी बांधकामाचे साहित्य पडलेले असून सदर उत्सवादरम्यान आलेल्या भाविकांना जेवणासाठी स्वयंसेवी संस्थेकडून पाण्याच्या टाकीपासून ते वरुरा नाका मित्र मनगर चौक रोडवरती मोठ्या प्रमाणात भोजनदान स्टॉल लागत असतात. सदर एकमेव मार्ग जाण्या येण्याचे असल्यामुळे भोजनदानाचे व अन्य स्टॉल लावल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होते. याकरिता सदर अडचणीस्तव रोडवरील संपूर्ण भोजनदान स्टॉलची व दुकानांची व्यवस्था ही चांदा क्लब ग्राउंडवर करणे सोयीचे ठरले. ही मीटिंग येणारा जो विजयादशमीचा कार्यक्रम आहे त्या संदर्भात आणि चंद्रपूरमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबरला जो विजय आपल्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचा जो कार्यक्रम असतो त्या संदर्भामध्ये या रामनगर कनिष्ठ समर्थ मीटिंग करण्यात आलेली आहे आणि बऱ्याचशा मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी सुद्धा सिद्धार्थ बहुद्देशी पंचसेवा मंडळ रमाबाई नगर अष्टभुजा इथला एक अध्यक्ष असून या मीटिंगला मी हजर झालेलो आहे आणि येणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात ठाणेदार साहेबांनी सविस्तरपणे आम्हाला माहिती दिलेली आहे. विजयादशमी आणि 15-16 ऑक्टोबरचा जो कार्यक्रम आहे कशाप्रकारे झाला पाहिजे या संदर्भात बरीच माहिती दिलेली आहे. सर्व मंडळाचे अध्यक्षांनी ती माहिती समजून घेतलेली आहे आणि आपापल्या परीने कर्तव्य म्हणून हे कार्यक्रम चांगल्या परीने करण्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे. कार्यक्रम केव्हा आहे आणि कार्यक्रम कुठे आहे? कार्यक्रम विजयादशमीचा कार्यक्रम 8 ऑक्टोबरला विविध मंडळामध्ये असतो आणि 15-16 ऑक्टोबरचा जो कार्यक्रम असतो तो दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेज चंद्रपूर येथे असतो. कशाचा कार्यक्रम असतो? धम्मचक्र प्रवर्तन दिन जो आहे म्हणजे बाबासाहेबांनी 15 आणि 16 तारखेला असतो. बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा दिलेली 14 तारखेला आणि त्याच्यानंतर इथे 16 तारखेला दीक्षा दिलेली, तर त्यानिमित्ताने दोनच असे आमच्यासाठी तीर्थक्षेत्र असं म्हणता येईल. तर त्या उद्देशाने खेड्यापाड्यातून सगळीकडनं लोक इथे येत असतात म्हणजे बाबासाहेबांना नमन करायला, तर त्याच्यामुळे इथे मोठा असा जनसमुदाय निर्माण होतो. तर पोलीस आम्हाला सहकार्य करतात, पोलीस यंत्रणा आम्हाला खूप सहकार्य करतात आणि एवढा मोठा उत्सव जो आम्ही मनवतो तो शांततेने व्हावा याच्यासाठी मी इथे होते. आज रामनगर येथील सर्व 15 आणि 16 ऑक्टोबर संबंधित जेवढे नागरिक आहेत त्यांची आपण एक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्वांना हे आवाहन केलेलं आहे की 16 ऑक्टोबरला ज्या रॅल्या काढणार त्या रॅल्यामध्ये कुणीही डीजे वगैरे वाजवणार नाही, सर्व पारंपरिक वाद्य वाजवतील. लोकांनी त्याला अनुमोदन दिलं आणि शिवाय जी दुकानं 12 तारखेपासून 16 तारखेपर्यंत रोडवर लागतात नागपूर रोडवर, तर ते यावेळेस नालीचं बांधकाम सुरू असल्यामुळे तिथे अडचणीचं जागा आहे. त्यांनी सर्वांनी ते दुकानं चांदा क्लबला लावावेत असं कलेक्टर सरांनी सुद्धा आज मीटिंगमध्ये ते सांगितलं. त्याच्यानुसार आपण लोकांना सर्व हा मेसेज दिला, त्याचाही लोक सहमती आहे. शिवाय 12 वाजेपर्यंत जो टायमिंग आहे तोही सर्वांनी पाळावा कोणाच्या आदेशाप्रमाणे आणि अन्न वेस्ट जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी अशी आपण सूचना केल्या. त्याला सर्वांना सर्व लोकांनी अनुमोदन दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही करू असं सर्वांनी सांगितलं. आणि ज्या अर्थी दीक्षाभूमीजवळील मुख्य रस्त्याचे बांधकाम सुरू असून मुख्य रस्ता अरुंद झालेला असल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जनसागर भोजनदान घेण्याकरिता एकत्रित झाल्यास किंवा अनुचित घटना घडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता धम्मचक्र प्रवर्तन दिन सुव्यवस्था व शांततेत पार पाडण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी प्रस्तावित केलेल्या रस्त्यावर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूरच्या 200 मीटर परिसरात भोजनदानाकरिता स्टॉल लावण्यास तसेच आयोजकास कोणालाही कोणत्याही प्रकारच्या दुकानाला परवानगी देण्यास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे. V24 तास करिता आकाश नामेवार चंद्रपूर. नवरात्रानिमित्ताने वडकी येथील मुलांनी केली दुर्गा मातेची कलाकृतीची दर्शनी. अनेक भाविकांनी केली त्या कलाकृतीची पाहणी. राळेगाव तालुक्यातील वडकी येथील नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ दरवर्षी एक ना एक कलाकृती सादर करून आपला अभिमान बाळगत असल्याचे दिसून येत आहे. राळेगाव तालुक्यात येत असलेल्या वडकी येथील श्रीकृष्ण मंदिरजवळ दरवर्षीप्रमाणे घटस्थापना होत असलेले नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाची मा दुर्गा माता भाविकांचे लक्ष वेधणारी ठरली आहे.
या नवयुवक दुर्गा उत्सव मंडळातील सदस्य दिवस रात्र एक करून दरवर्षी काहींना काही भाविकांसाठी आपली कलाकृती सादर करत असतात. याही वर्षी मंडळातील सदस्यांनी भाविकांसाठी भव्य असा देखावा सादर करून भाविकांचे मन भक्तिमय केले. या कलाकृतीमध्ये सहस्त्रकुंड धबधबा, भीमकुंड, पंडालय, कन्याकुमारी येथील रामेश्वरी मंदिर देखावा, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिवालय, शिवमंदिर अशी अनेक भाविकांसाठी कलाकृती सादर करून या नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाने वडकी येथे मान मिळविला आहे. मी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळातील सदस्य आहे. ही परंपरा आमची 25 वर्षापासून सुरू आहे. आम्ही स्वतः हाताने बनवलेले सेट लोकांच्या समोर सादर करतो. ह्यावर्षी आम्ही एक प्रयोग करून पाहिला, वेस्टेज पोत्यापासून एक डेकोरेशनसारखं केलं. त्यात काही झाडाची कत्तल होणारे प्रकार आहे त्याच्याबद्दल जनजागृती आणि पाण्याचा जे दुरुपयोग होते त्याचा चांगल्या प्रकारे कसा वापर होता येईल याचासुद्धा आम्ही तिथं हे केला. ह्या पूर्ण सेट प्रदूषणरहित असून कोणत्याही प्रकारची त्याचं हे नाही आहे, म्हणजे असं काही केमिकल नाही आहे जेणेकरून काही इजा पोहोचन. आणि हे एक निसर्गरम्य देखावा तयार केला. तिकडे बाजूला एक शिवमंदिर आहे, तिकडे एक विठ्ठल मंदिर आहे. काही पॉईंटला आम्ही नाव दिले आहे, महाराष्ट्रातलेच नाव आहे ते पूर्ण. आणि देवीच्या मागचा जो भाग आहे ह्या एका वेस्टेज पेपरपासून तयार केलेला आहे आणि त्याला कलर दिला आहे. काही बांबू भाषे याचा वापर करून, माती गोटे याचा वापर करून हे सेट तयार झाला आहे आणि लोकांनी त्यांना आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद दिला. आणि ही एक परंपरा आमची येत्या 25 वर्षापासून सुरू आहे. आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग करत असतो. गेल्या वर्षी तणापासून निर्मित झालेला आम्ही शेट तयार केला होता आणि त्याला पण चांगला प्रतिसाद भेटला होता. ह्यावर्षीसुद्धा लोकांच्या दर्शनासाठी चांगली गर्दी होती आमच्याकडे. V24 तासकरिता अमोल सांगणी, राळेगाव, वडकी. मराठी बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, तर बघत रहा V24 तास. नमस्कार. बघत रहा V24 तास, आवाज जनसामान्याचा.